पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या निधनाची वार्ता प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. शालेय जीवनात मला माईंसोबत राहता आले आणि त्यांना अगदी जवळून अनुभवता आले. याच सहवासादरम्यान माईंनी मला अतिशय प्रेरणादायी संदेश लिहून दिला. त्यांना आदरांजली वाहताना त्यांचा हा संदेश आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. माईंचा हा संदेश प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे. बाळ, चालताना आगेमागे बघायचं आणि कामाला लागायचं. हुरूपाने अभ्यास करायचा. हसत हसत आकाश आणि पाताळ काबीज करायचं. खूप पुढे जायचं बेटा, न थांबता.